हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी ग्रुप डीचे फॉर्मचे जे स्टेटस आहेत ते चेक करायला लिंक सुरू झालेली आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीसपासून सव्वीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत ते स्टेटस आपल्याला चेक करायचे आहेत आणि जर फोटो आणि सही जर चुकीच्या पद्धतीने अपलोड झालेली असेल तर त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटनुसार योग्य पद्धतीनं आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायची आहे तर त्याची जी लिंक आहे ज्या वेबसाईटवर आपल्याला हे सर्व चेक करायचं आहे ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती ओपन करून तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता आपण पाहूयात ती लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं आहे आणि फोटोसही कुठल्या लिंकवर अपलोड करायची आहे ती माहिती आपण आता पाहूयात त्याच्या आधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर ही जी वेबसाईट आहे ना याची लिंक मी डब्ल्यू 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 विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवर दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तर सर्वात आधी काय करायचं माहिती आहे का या वेबसाईटवर गेल्यानंतर ही जी लिंक तुम्हाला दिसत आहे लिंक फॉर ओनली चेक स्टेटस त्याच्यावर टच करायचं आणि तुमच्या फॉर्मचा तु स्टेटस जो आहे तो आधी चेक करायचा नेमका स्टेटस काय आहे ते तुम्हाला पाहायचं आहे तर या ठिकाणी पहा ते चेक करताना काय करायचं आहे आपल्याला तर इथे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी न तुम्हाला इथं हे जे दिसत आहे ना एच टू डब्ल्यू बी जे काय आता इथं मला हे दिसत आहे तुम्हाला वेगळ्या कॅबचा असू शकतो तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर इथे सबमिट या बटनवर टच करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्मचं जे स्टेटस आहे ते दिसेल जर तुम्ही योग्य पद्धतीनं सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड केल्या असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमचं स्टेटस बरोबर आहे म्हणून दाखवेल पण फोटो आणि साईनमध्ये जर प्रॉब्लेम असेल त्यांनी जो फॉर्मॅट दिला त्यानुसार अपलोड झाला नसेल तर तिथं फॉर्ममध्ये तुम्हाला ती माहिती देतील मग ज्यांचं फोटो आणि सही योग्य पद्धतीने अपलोड झालेली नाही त्यांनी काय करायचं ते पहा आता त्याच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो की या ठिकाणी ना ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही ना त्यांच्यासाठी त्यांनी इथं टस्ट करायचं आहे त्यांनी इथं दिले धीस लिंक फॉर चेक स्टेटस आता त्याच्या पुढे पहा आपल्याला काय करायचं आहे की धीज मॉडिफिकेशन लिंक इज लाइव फ्रॉम फिफ्टीन म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते सव्वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रात्री अठरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत ही लिंक लाईव्ह असेल त्याच्यानंतर ही लिंक डिलीट करण्यात येणार आहे त्यामुळं त्याच्या अगोदरच तुम्ही ह्या सर्व गोष्टी करून घ्या जर तुम्हाला तुमचा फोटो आणि सही अपडेट करायची असेल म्हणजे फॉर्ममध्ये त्यांनी की तुमचा फोटो आणि सही अपडेट करणं आवश्यक आहे तर तुम्हाला या लिंक रोड टस ठरायचं आहे या लिंकवर टच केल्यानंतर पहा या ठिकाणी नवीन विंडो ओपन होते सेम आधी जशी झाली होती तशीच आणि तीच माहिती तुम्हाला परत भरायची आहे आणि फॉर्म एडिट करायचा आहे आणि तिथं सही आणि जो फोटो आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे इथे दिलेली माहिती जर तुमच्याकडे असेल तर ती माहिती इथे भरा आणि रजिस्ट्रेशन नंबर जर विसरला असेल तर या ठिकाणी तुम्हाला टच करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी आपल्या फॉर्मचा जो स्टेटस आहे तो चेक करा आणि फोटो व सही जर चुकीच्या पद्धतीने अपलोड झाल्याचं सांगितलं असेल तिथे फॉर्ममध्ये तर आणि तरच तुम्हाला फोटो आणि सही नव्याने एडिट करून अपलोड करायचा आहे बाकीच्या जी माहिती आहे म्हणजे बाकीची जी तुमची फॉर्ममधली माहिती आहे ती अपडेट करता येणार नाही हे सुद्धा लक्षात असू द्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा थँक्यू व्हेरी मच